मराठी माणसांच्या कल्याणाचे हिंदुत्वाच्या रक्षणाचे व्रत घेतलेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सुवर्णा केतन जोशी, नगराध्यक्षा कर्जत नगर परिषद. मयूर अनंत जोशी, युवा अधिकारी युवासेना रायगड जिल्हा. देशाच्या औद्योगिक प्रगतीत महाराष्ट्राला भरीव योगदान द्यायचे आहे, त्यामुळे राज्यातील उद्योजकांनी मेड इन महाराष्ट्राचा दबदबा वाढवण्यासाठी जगात राज्याची नवी ओळख निर्माण करणारा एक नवा प्रकल्प सादर करावा, यासाठी लागणारे सर्व सहकार्य करण्याचे मी वचन देतो. अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योजकांना विश्वास दिलाय. CII वतीने आयोजित या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत राज्यातील प्रमुख उद्योजकांसोबत ते बोलत होते. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव अजोय मेहता, उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, MIDC मुख्य कार्यकारी संचालक डॉक्टर पी अनबलगन उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत उद्योजक सुनील माथुर, जमशेदजी गोदरेज, नौशाद फोर्ब्स, हर्ष गोयंका, बी त्यागराजन यांनी भाग घेतला. राज्यातील उद्योजकांची स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी या उद्योजकांनी शासनाला महत्वपूर्ण सूचनाही यावेळी केल्या. उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोनामुळे राज्यात आर्थिक संकट निर्माण झालंय, मात्र कोणत्याही संकटातून संधी शोधण्याची शिकवण मला मिळालेली असल्याने मी याचा सकारात्मक परिणामावरही विचार केलाय. या काळात अनेकांना नाईलाजांनी वर्क फ्रॉम होम करावे लागले होते, मात्र नजीकच्या भविष्य काळात कर्मचारी घरूनच काम करतील, त्यासाठी आवश्यक असणारे नेटवर्क ग्रामीण भागात पोहोचवून ग्रामीण आणि शहरी भाग एका पातळीवर आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र News 24. मराठी माणसांच्या कल्याणाचे हिंदुत्वाच्या रक्षणाचे व्रत घेतलेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मार्गदर्शक माननीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे, माननीय आमदार महेंद्र थोरवे. शुभेच्छुक संतोष सुरेश पाटील, माजी नगरसेवक कर्जत नगर परिषद. सौसंचिता संतोष पाटील, नगरसेविका कर्जत नगर परिषद.